आज आपण SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या प्रायव्हेट MBBS कॉलेजची जी फी स्ट्रक्चर आहे 2020-21 फर्स्ट इयर MBBS करिता ते फी स्ट्रक्चर अधिकृत फी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघणार आहोत. SSPMचा फुल फॉर्म आहे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज पोतवे कासाळ मालवण रोड कुदळ तालुका डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग या प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ आपण बघतोय. तर या ठिकाणी हे अधिकृत कट ऑफ दिलेला आहे ओपन कॅटेगरीकरिता. त्याचसोबत जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यामध्ये ट्युशन फी डेव्हलपमेंट फी लायब्ररी फी मेस चार्जेस लॉन्ड्री चार्जेस जिमखाना इनडोअर गेम्स स्टडी मटेरियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस लायब्ररी डिपॉझिट ते रिफंडेबल असणारे म्हणजे पुन्हा भेटतं. त्यानंतर लॅबोरेटरी डिपॉझिट ते पण रिफंडेबल आहे पुन्हा मिळतं ते तेवढे पैसे. होस्टेल डिपॉझिट जे असणारे ते देखील पुन्हा मिळतं. तर यामध्ये हे सर्व जे नंबर आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. त्यामध्ये व्हिडिओची लेंथ पण खूप मोठी होती. तर अशी सगळी अधिकृत माहिती आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती फीज वगैरे जे आहे ते बघत असतो. यामध्ये सुरुवातीची जी ट्युशन फी डेव्हलपमेंट फी आहे त्यांची जर बेरीज केली त्याला सब टोटल A म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर लायब्ररी चार्जेसपासून होस्टेल डिपॉझिटपर्यंत जेवढे काही चार्जेस आहेत तर त्याची जी बेरीज केलेली आहे समेशन केली त्याला ऑदर चार्जेस सब टोटल B असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर होस्टेल चार्जेस जे आहे त्याला C असं म्हटलेलं आहे. आता होस्टेलमध्ये नंबर ऑफ ऑक्युपंट्स म्हणजे एका रूममध्ये किती व्यक्तीनुसार चार्जेस ठरलेले 3 व्यक्ती असतील तर त्याकरिता होस्टेल चार्जेस जे आहे 85,000 आहे. 2 व्यक्ती जर असतील 2 मेंबर असतील तर 1,25,000 आहे. आणि 1 मेंबर असेल एका व्यक्तीकरिता होस्टेल चार्जेस जे असणारे 2 लाख रुपये 2 लाख असणारे. आता या ठिकाणी आपण हे प्रत्येक कॅटेगरीनी आहे. आता होस्टेलचे चार्जेस जे आहे आपण कमीत कमी पकडणार आहोत 85,000 म्हणजे एका रूममध्ये 3 जर व्यक्ती असतील तर कमीत कमी चार्जेस 85,000 लागतात. आपण एची बेरीज बीची बेरीज आणि ही होस्टेल चार्जेसमध्ये सीची बेरीज याची करून बघणार आहोत. आणि ओपन कॅटेगरीकरिता किती फी जाते जवळपास VJ, NT, SBC, EBC, SC, ST, OBC आणि इन्स्टिट्यूशनल कोटाकरिता किती फी जाते त्याची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी बी आणि सीची बेरीज करून ठेवलेली. आता बी म्हणजे हे जे लायब्ररी फीजपासून होस्टेल डिपॉझिटची जी फीज आहे ती सर्व सारखी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. सर्वांकरिता ती सारखी आहे 3,77,000 3,77,000. आणि होस्टेल चार्जेस पण आपण इथं आता बी याला म्हटलेलं आहे की इथं बी दिलेले आहे 3,77,000 आणि होस्टेल चार्जेस पण 85,000 दिलेले. तर बी आणि सीची बेरीज जी आहे ती 4,62,000 4,62,000 होती. आपण काय करणार आहोत तर प्रत्येक जी कॅटेगरीची जी फी आहे ओपन कॅटेगरीची जी फी आहे त्याच्यामध्ये ही बी प्लस सीची फी ॲड करणार आहोत. आणि म्हणजे आपल्याला होस्टेलसह त्या विद्यार्थ्याला पूर्ण किती फी भरावी लागेल विथ होस्टेल ती फी आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर याकरिता आपण कॅल्क्युलेटर जे आहे त्याची थोडीशी मदत घेऊयात. तर यामध्ये सुरुवात करूयात आपण. समेशन आहे बेरीज आहे ही फर्स्ट इयर एका वर्षाची फी आहे 2020-21 अधिकृत फी आहे. ओपन कॅटेगरीपासून आपण सुरुवात करूयात. आता ओपन कॅटेगरीची जर फी बघितली सब टोटल ए जी आहे ती आहे 7,25,000 ओके 7,25,000 इथं आपण घेतली. प्लस करूयात आपण त्याला. आता प्लस केल्यानंतर यामध्ये जी बी प्लस सी बी म्हणजे ही जी काही आपण मगाशी तुम्हाला सांगितले ती बी प्लस ही सी म्हणजे असणारे होस्टेल चार्जेस ते होत आहे 4,62,000. आपण प्लस करूयात 4,62,000 ओके 4,62,000 टोटल फी किती होती 11,87,000 11,87,000 ही झाली ओपन कॅटेगरीची फी एका वर्षाची. त्यानंतर आता आपण पुढची कॅटेगरी जी आहे ती पुढची कॅटेगरी बघूयात. VJ, NT आणि SBC कॅटेगरीकरिता जर बघितलं तर त्याची जी फी आहे ती फी आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. VJ करिता आता सब टोटल जी आहे ती सब टोटल आपण ॲड करणार आहोत. आता ही सब टोटल आहे सब टोटल ए ती आहे 65,909 ओके प्लस यामध्ये ऑदर चार्जेस ही जी काही टोटल आहे ती 3,77,000 आणि होस्टेलची फी आपण कमीत कमी पकडली 85,000 तर त्याची जी बेरीज होती ती होती 4,62,000. तर 4,62,000 आपण त्याच्यामध्ये ॲड करू 4,62,000 बेरीज झाली
समिशन होते 5,27,909, 5,27,909 ही फी असणार आहे विजे एन टी आणि एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता एका वर्षाची एम बी बी एसची फी. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूयात आपण, ई बी सी कॅटेगरी. ई बी सी कॅटेगरीकरिता जी सब टोटल ए आहे ती आहे 3,62,501 प्लस बी प्लस सी फी होती 4,62,000 आपण त्यामध्ये ॲड करू तर टोटल फी झाली ई बी सी कॅटेगरीची इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे आहे तर त्या विद्यार्थ्यांकरिता इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी ई बी सी. तर या विद्यार्थ्यांची फी होती एका वर्षाची 8,24,501 म्हणजेच 8,24,501 रुपये ही एका एका वर्षाची ई बी सीच्या विद्यार्थ्यांची फी असणार आहे. आता त्यानंतर आपण बघूयात एस सी आणि एस टी कॅटेगरीकरिता. एस सी एस टी कॅटेगरीकरिता आपण जर बघितलं तर सब टोटल जी आहे म्हणजे ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी काहीच नाही आहे. ओके, एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता. त्याच्यानंतर फक्त राहिला कोणता प्रश्न, तर एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही सब टोटल जी आहे 1 ते 9 पर्यंतचे हे जे काही चार्जेस आहे त्याच्यात हे 50,000 50,000 त्याच्यानंतर हे पण 50,000 म्हणजे लायब्ररी डिपॉझिट रिफंडेबल आहे, लॅबोरेटरी डिपॉझिट रिफंडेबल आहे ते 50,000 आहे आणि त्याचसोबत जे हॉस्टेल डिपॉझिट आहे ते पण रिफंडेबल आहे. हे 1,50,000 रुपये रिफंडेबल असणार म्हणजे ते पुन्हा मिळणार आहे. 1,50,000 लक्षात ठेवा आपण, 1,50,000 नंतर एस सी एस टी कॅटेगरीतून जी टोटल फी असेल त्याच्यातून कमी करून बघू किती फी राहते ती. तर आता एस सी एस टी कॅटेगरीची जर फी बघितली आपण तर सब टोटल ए तर काहीच नाही, ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी काहीच नाही आहे. राहिली लायब्ररी वगैरे फी, ती सब टोटल बी आहे 3,77,000 आपण घेऊयात प्लस हॉस्टेल चार्जेस जे आहे, सॉरी सब टोटल ए जे आहे ती काहीच नाही आहे. आता डायरेक्टली आपण बी आणि सी म्हणजे ही 3,77,000 आणि 85,000 हॉस्टेलची फी त्याची बेरीज होती 4,62,000 फक्त फी एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असणार आहे 4,62,000 4,62,000 फी जी आहे ती एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एका वर्षाकरता असणार आहे. प्लस आपण याच्यातून मायनस करू आपण हे 1,50,000 रुपये जे आहे ते रिफंडेबल आहे. 1,50,000 रुपये 1,50,000 जे आहे ते रिफंडेबल आहे म्हणजे जवळपास 3,12,000 रुपये जे आहे ते त्या विद्यार्थ्यांचे खर्च होणार आहे. कारण 1,50,000 जरी भरायला लागतील पण ते परत रिफंडेबल होत असतात जेव्हा पूर्ण जे आहे एम बी बी एस पूर्ण होईल. तर एम बी बी एस पूर्ण झाल्यानंतर शेवटी हे पैसे 1,50,000 रुपये परत भेटत असतात. तर जवळपास 1,312,000 रुपये फी एका वर्षाची एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी ओ बी सी कॅटेगरी. ओ बी सी कॅटेगरीचं जर बघितलं आपण तर ओ बी सी कॅटेगरीकरिता सब टोटल फी म्हणजे ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी 3,95,000 रुपये 3,95,455 रुपये ही एवढी फी आहे. प्लस त्याच्यात अदर चार्जेस बी आणि हॉस्टेल चार्जेस सी ते आपण मिळवूयात 4,62,000. ओके, 4,62,000 एकूण फी किती होती 8,57,455 8,57,455 ही फी जी आहे ती असणारी ओ बी सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरिता एका वर्षाची फी असणार आहे. त्याच्यातून परत जर 1,50,000 आपण वजा केले हे 1,50,000 रुपये रिफंडेबल असणारे 1,50,000 आपण वजा करू याच्यातून तर जवळपास 7,00,000 रुपये या विद्यार्थ्यांची ही आपल्याला एक ही या पहिल्या वर्षातली जवळपास फी असणारी जर रिफंडेबल केली ही तर. ओके, रिफंडेबल असणारी म्हणजे ते पैसे तर तेवढे 8,00,000च्यावरती ते भरावेच लागणार आहे परंतु ते एम बी बी एस झाल्यानंतर तेवढे 1,00,000 रुपये पुन्हा मिळतात. त्याच्यानंतर आता इन्स्टिट्यूशनल कोटा जो आहे मॅनेजमेंट कोटा आपण त्याला म्हणतो तर याची ट्युशन फी जी आहे ती आपल्याला पाहायला भेटते 19,77,273 आणि डेव्हलपमेंट फी 1,97,727 म्हणजे एकूण जी फी आपल्याला पाहायला भेटते सब टोटल 21,75,000 एवढी फी ही आपल्याला सब टोटल ही पाहायला भेटते. ओके, 21,75,000 प्लस आपल्याला टोटल बी आणि सी आपल्याला ॲड करायचे. ओके, ती आहे 4,62,000 तर एकूण जर बघितलं आपण तर 26,37,000 एवढी फी इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून पडते, मॅनेजमेंट कोट्यामधून आपल्याला ही पाहायला भेटते.
ओके तर या पद्धतीचा हा इन्स्टिट्यूशनल कोटा आहे 26 लाख रुपये जवळपास ही फी एका वर्षाची आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ही सर्व अधिकृत माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. सर्व अधिकृत माहिती आहे ही शिक्षण सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेजचे आहे सिंधुदुर्गचं. यावरती तुम्हाला पूर्ण स्टॅम्प वगैरे पण पाहायला भेटेल. आता त्यानंतर पुढचे जे पेज आहे त्याच्यावरती असं सांगितलेलं आहे, नोट एक दिलेली, टू सेपरेट डिमांड ड्राफ्ट शुड बी ड्रॉन फ्रॉम अ नॅशनलाइज बँक ऑर शेड्यूल कमर्शियल बँक इन फेवर SPPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पेएबल ॲट कुदळ सिंधुदुर्ग DD No. 1 सब टोटल ए आणि DD No. 2 B आणि C म्हणजे दोन DD काढावे लागतात. ही जुनी माहिती आहे. आता यावर्षी सुद्धा नवीन माहिती आल्यानंतर ती आपण परत सेवन इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यानंतर दुसरी जी नोट या ठिकाणी टाकलेली, ऍडमिशन प्रोसेसिंग फी जी आहे ती 1500 रुपये एका विद्यार्थ्याकडून असणारी 1500 इन कॅश. आणि तिसरी एक नोट दिलेली आहे, दिस फीज आर प्रपोज ॲज्युमिंग दॅट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विल रिबर्स देअर शेअर ऑफ अ फीज इन केस द गव्हर्नमेंट डज नॉट रिबर्स द फीज. द फीज फॉर ऑल दिस कॅटेगरी विल बी ॲट पर विथ द ओपन कॅटेगरी. आणि यावरती डीनचा सही आणि शिक्का आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो.